नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हे सुंदर असं मोत्याचं कॉईन पाऊच कसं बनवायचं हे बघणार आहोत. हे कॉईन पाऊच मी 5 नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मी एक हा 8 नंबरचा हा जो मणी आहे वेगळ्या प्रकारचा, हा मणी इथे बटन म्हणून वापरलेला आहे. आणि इथे मी किचनची रिंग लावलेली आहे. म्हणजे हे पाऊच जर तुम्हाला रिंग तुम्हाला जर किचन म्हणून वापरायचं असेल तरी सुद्धा हे तुम्ही वापरू शकतात. हे अशा प्रकारे उघडून आपण ह्याच्यामध्ये कॉईन्सही ठेवू शकतो. तर यासाठी आपण 6 नंबरची सुई, 40 नंबरचा धागा, 5 नंबरचे मोती आणि कात्री घेणार आहोत. आता आपण बघूयात हे कॉईन पाऊच बनवायचे कसं. सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी नेहमीप्रमाणे गाठ मारून घेतलेली आहे. आता आपल्याला सुरुवातीला 4 गोल्डन मणी घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 4 मणी मी घालून घेतले. आता हा जो पहिला मणी आहे या मण्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. म्हणजे इथे आपला हा राऊंड तयार झालेला आहे. यानंतर धागा आपण परत 2 मोत्यांमधनं फिरवून घेऊयात. म्हणजे आपला हा जो राऊंड आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल. प्रत्येकच मोत्यातनं बाहेर काढला म्हणजे जे लूज असतं ते व्यवस्थित घट्ट होईल. आता धाग्यामध्ये आपल्याला 3 मणी घालून घ्यायचे आहेत. 1, 2, 3 3 मणी मी घालून घेतले. आणि ह्या ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतली. अशा प्रकारे आता इथे 2 राऊंड झालेले आहेत. आता परत ह्याच लाईनमध्ये आपल्याला आणखीन एक राऊंड तयार करायचा आहे. आता याच्या पुढे आणखीन एक राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी परत धाग्यामध्ये आपण 3 मोती घालून घेणार आहोत. आणि ज्या मोत्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आता इथे जसे मी हे 3 राऊंड बनवलेले आहे तसे तुम्हाला एका लाईनमध्ये हे 9 राऊंड बनवायचे. म्हणजे टोटल आपल्याला इथे 9 राऊंड हवे आहेत. 3 राऊंड बनवलेले आहेत, अजून 6 राऊंड मी इथे बनवून घेते. मग आपण पुढची स्टेप पाहूया. आता इथे बघा 9 राऊंडची एक जी लाईन आहे ही इथे मी पूर्ण केलेली आहे. आता आपल्याला याच्या शेजारी दुसरी लाईन बनवायची आहे. तर ह्या मोत्यातनं धागा बाहेर निघालेला आहे. आता धाग्यामध्ये 3 मोती आपण घालून घेऊयात. 1, 2 आणि 3 3 मोती मी घालून घेतलेल्या आहेत. आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या आणि त्याच्या पुढच्या अशा 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. ही विण आपण बऱ्याचदा करतो त्यामुळे मला असं वाटतं की इथं बऱ्याच जणींना ही विण जमत असावी. आता धाग्यामध्ये 2 मणी घालायचे आहेत. आणि 1, 2, 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशा 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली. आता परत धाग्यामध्ये 2 मणी घालून घ्यायचे आहेत. आणि 1, 2, 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. आता अशाच प्रकारे ही संपूर्ण दुसरी लाईन सुद्धा पूर्ण करून घ्यायची आहे. आणि ही 2 लाईन पूर्ण होईल आपली तर अशा आपल्याला एकावर एक अशा 13 लाईन बनवायच्या आहेत. तर ही पहिली लाईन मी पूर्ण केलेली आहे, दुसरी लाईन मी दाखवली आहे तुम्हाला. अशा तुम्हाला 13 लाईन पूर्ण करून घ्यायच्या आहे. म्हणजे आपलं 13/9 असेल. म्हणजे हे जे असेल हे 9 राऊंड असतील आणि इकडे जे राऊंड असतील आपले हे टोटल 13 राऊंड असणार आहेत. तर हे तुम्ही पूर्ण करून घ्या. आता मी तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे इथे मी हे लाईन जी घेतलेली आहे ही 9 राऊंडची घेतलेली आहे. म्हणजे उभी जी लाईन आहे ती 9 राऊंडची घेतलेली आहे आणि आडवी जी लाईन आहे ही मी 13 राऊंडची घेतलेली आहे. तर आता याप्रमाणे मी हे सगळं करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा. आता मी ही जी पट्टी आहे ही उभी करून ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला हा जो पहिला आणि हा शेवटचा राऊंड आहे हा सोडून द्यायचा आहे. आणि ह्या 7 राऊंडवर वरती 7 राऊंड तयार करायचे. तर त्यासाठी मी आता सुई इथून बाहेर काढून घेते. दुसऱ्या राऊंडच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे.
आता इथे आपल्याला तीन मोती घ्यायचे आहेत, एक दोन तीन, तीन मोती इथे मी घेतलेले आहेत. आता ज्या मोत्यातनं आपली आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या आणि त्याच्या पुढच्या अशा दोन मोत्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेते. इथे एक राऊंड तयार केला आहे आपण. आता परत पुढचा राऊंड तयार करायचा आहे, त्यासाठी परत धाग्यामध्ये दोन मोती मी घालून घेतलेले आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतर परत दोन मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता तुम्हाला इथे सगळीकडे करून घ्यायचं आहे हे सेम राऊंड. फक्त हा शेवटचा जो राऊंड आहे याच्यावर हा राऊंड तयार करायचा नाहीये. हा शेवटचा आणि हा पहिला हे सोडून मधल्या सात याच्यावर हे सात राऊंड तयार करून घ्या. अशा प्रकारे इथे मी हा पहिला मोती आणि शेवटचा मोती सोडून मधल्या मोत्यांवर सात राऊंड तयार करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला या सात राऊंड मधल्या हा जो पहिला मोती आहे आणि शेवटचा मोती आहे हे दोन राऊंड सोडून या पाच मण्यांवर राऊंड तयार करून घ्यायचा आहे. तर मी आता याच्यातल्या दुसऱ्या मोत्यामधून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपण तीन मोती घालून घेऊयात आणि या मोत्यामधनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात. अशा प्रकारे आता सुई आपल्याला इकडच्या बाजूने घेऊन जायची आहे. आता परत धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता अशाच प्रकारे तुम्ही हा शेवटचा मोती सोडून द्यायचा आहे आणि हे जे मधले एक दोन तीन चार आणि पाच राऊंड इथे तुम्ही तयार करून घ्या. आता इथे मी पाच राऊंड तयार करून घेतलेले आहे. पुढच्या स्टेपमध्ये ह्या पाच राऊंडमधला हा पहिला आणि हा शेवटचा हे सोडून याच्यावर तुम्हाला तीन राऊंड तयार करून घ्यायचे आहे आणि सगळ्यात शेवटच्या स्टेपमध्ये हे दोनही सोडून फक्त एकच राऊंड तयार करून घ्यायचा आहे. तर आता हे खूपच सोपं आहे. तर तीन आणि त्याच्यावर एक असे राऊंड तुम्ही तयार करून घ्या. आता इथे मी सगळे हे जे राऊंड आहे ते पूर्ण करून घेतलेले आहे. आता जिथे आपला हा एकच राऊंड येतो आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये नऊ मोती घालून घ्यायचे आहेत. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ, हे नऊ मोती मी इथे घालून घेतलेले आहे आणि त्याच मोत्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आणि आता खाली आपण धागा थोडा इकडे तिकडे फिरवून घेऊयात म्हणजे हा जो राऊंड आपण बनवलेला आहे आता तो अगदी व्यवस्थित घट्ट बसेल. आता माझा धागा इथे संपलेला आहे तर आता मी नवीन धागा घेते आणि मग आपण पुढची स्टेप पाहूया. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हे जे आहे याला आपल्याला असं दुमडायचं आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला जॉईंट करायचंय. दुमडताना लक्षात घ्या की जिथे आपलं हे जिथे आपले हे जे आपण कमी मोती केलेत म्हणजे सात पाच त्याच्या अलीकडे हे जे आपले नऊ मोती आहेत ना, नऊ मोत्यांची लाईन, त्या लाईनमध्येच आपल्याला इथे हे जॉईंट करायचं आहे. ओके, तर इथे आपल्याला एक जॉईंट करायचं आहे आणि त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला पण एक जॉईंट करायचं आहे. तर आता व्यवस्थित लक्षात घ्या, आधी आपण वरतून जॉईन करूयात. तर मी या मोत्यातनं आधी सुई बाहेर काढून घेते. इकडच्या मोत्यातून बाहेर काढून घेतली. आता इकडची जी ही बाजू आहे याच्या या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता हा जो खालचा मणी आहे इथला म्हणजे ह्या लाईन मधला हा जो इथला मणी आहे या मोत्यातनं सुद्धा आपण सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घेऊ. आता धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग घालून घ्यायचा आहे, एक गोल्डन कलरचा मणी म्हणजे सेम कलरचा मणी आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि यानंतर जी इकडची बाजू आहे ना
जी इकडची बाजू आहे, ह्या बाजूचा जो हा मणी आहे, जे आपले हे 13 मण्यांपैकी हा जो इथला मणी आहे, ह्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. ती मी खालनं वरच्या बाजूने बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा अशा प्रकारे. यानंतर परत धाग्यामध्ये एक गोल्डन कलरचा मणी घालायचा आहे आणि हा जो मणी आहे, या मण्यातनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे. इथे असा आपला हा इथे जॉईंट तयार झालेला आहे. आता खाली जॉईंट करायचंय आपल्याला. मग खाली इथे आपल्याकडे 1, 2, 3 मणी आहेत. मग फक्त एकच मणी लागणार आहे जॉईंट करण्यासाठी. तर आता मी हा जो धागा आहे हा व्यवस्थित फिरवून घेते, म्हणजे हे जॉईंटचे जे मणी आहेत हे सुद्धा व्यवस्थित घट्ट बसतील. एकदा जॉईंट पूर्ण झाल्यानंतर सुद्धा परत एकदा धागा व्यवस्थित फिरवून घ्या जॉईंट मधनं. आता मी हा एक मणी घातलाय परत. हा मणी घातल्यानंतर आता बघा, हा मणी घातला मी. मग आता हा जो इकडचा 2 नंबरचा मणी आहे, ह्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे पण हे जॉईंट व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता परत या मण्यातनं सुई बाहेर काढून घेतली, परत इकडच्या मण्यातनं पण बाहेर काढून घेतली. आता या मण्यातनं पण बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता खालच्या मण्यातनं बाहेर काढायची या मण्यातनं. आता इथे परत एक गोल्डन मणी घालायचा आहे. एक गोल्डन मणी मी घातलेला आहे आणि हा गोल्डन मणी घातल्यानंतर परत आपल्याला या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे. आता परत या मण्यातनं सुई बाहेर काढायची, या मण्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची, या मण्यातनं आणि इथं. आता परत धाग्यामध्ये एक गोल्डन मणी घालायचा आहे. इथे आपण धागा बाहेर निघालेला आहे, इथे गोल्डन मणी आपण ऑलरेडी घातलेला आहे. या मण्यातनं सुई बाहेर काढायची, परत इकडच्या मण्यातनं. हे फिरवण्यासाठी करावं लागतंय आपल्याला. धागा जो आहे तो खाली फिरवायचा असतो म्हणून. परत इथल्या मण्यातनं, परत खालच्या मण्यातनं. आता इथे धाग्यामध्ये मी परत गोल्डन रंगाचा मणी घालून घेते आणि आता आपल्याला इकडच्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत आता या मण्यातनं सुई बाहेर काढली. इथे आपलं हे जॉईंट व्यवस्थित झालेलं आहे. हे बघा, एका बाजूचं जे हे जॉईंट आहे कॉइन पर्स हे पूर्ण झालेलं आहे. सेम जॉईंट तुम्हाला इकडच्या बाजूने सुद्धा करायचं आहे. तुम्ही खालनं सुरुवात केली तरी चालेल. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, मग एक गोल्डन मोती घालायचा आणि इथे एक राऊंड तयार करायचा. त्याचप्रमाणे इथे राऊंड तयार करत करत यायचं आणि इथे सगळे हे राऊंड पूर्ण झाले की जसं जॉईंट आपलं इकडे झालेलं असणार आहे तसं सेम जॉईंट तुम्हाला इथे सुद्धा मिळणार आहे. आता हे बघा, मी हे दोन्ही बाजूंनी हे जॉईंट करून घेतलेलं आहे. आता हे जॉईंट करून घेतल्यानंतर आपण अजून एक गोष्ट करूया, ती म्हणजे हे जे इथले कॉर्नर्स आहेत ना, आता ही पूर्ण आपली ही ओपन पट्टी आहे, इथले जे कॉर्नर्स आहेत ना, यातला इकडचा एक कॉर्नर आणि इकडचा एक कॉर्नर हा आपण जॉईन करून घेऊया. म्हणजे ही पर्स अशी पूर्ण ओपन झालेली नाही वाटणार, थोडी व्यवस्थित वाटेल. तर आता इथे 1, 2, 3 मणी ऑलरेडी आहेत. तर आता आपण एक गोल्डन मणी घेऊयात. एक गोल्डन मणी मी घेतलेला आहे आणि आता इकडनं बाहेर निघालाय की नाही धागा, मग आता इकडच्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आणि व्यवस्थित धागा घट्ट ओढून घ्यायचा. परत आपण त्याच गोल मधनं, त्याच राऊंड मधनं सुई परत फिरवून घेऊयात.
म्हणजे हा जो राऊंड आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल. दोन तीन वेळा जी आहे ती सुई आपण फिरवून घ्यायची आहे इथे. अशा प्रकारे आता इकडची बाजू मी आधीच जॉईन करून घेतलेली होती आणि तुम्हाला मी इकडची बाजू कशी जॉईन करायची हे दाखवलेलं आहे. अशा प्रकारे दोन्ही इकडच्या बाजू जॉईन केल्यानंतर आपली ही पर्स तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे एक बटन लावायचं आहे म्हणजे आपल्याला ही पर्स अशी व्यवस्थित बंद करता येईल. ओके, तर आता आपण धागा इथला मी कट करून घेते आणि आपण इथे धागा घेऊया. आता इथे धागा कट करण्याच्या आधी आता आपण जशी इथे रिंग लावलेली आहे तशी सेम रिंग जी आहे म्हणजे ही मोत्याचीच रिंग आपण इथे सुद्धा लावून घेऊयात. त्यासाठी हा जो आपला इथला राऊंड आहे ना, आपण इथे राऊंड नवीन तयार केलेला आहे की नाही, इथला जो हा मोती आहे या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि धाग्यामध्ये आता 18 गोल्डन कलरचे मणी तुम्ही घालून घ्या. तुम्हाला जर रिंग थोडी मोठी हवी असेल तर तुम्ही 20 किंवा 22 मणी घातलेत तरीही चालतील. तर आता मी इथे 18 मणी घालून घेते. आता इथे मी 18 मणी घालून घेतलेले आहे. ज्या मण्यातनं आपण धागा आपला बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे जी आपलं हे पर्सचं धरण्याचं हँडल आहे किंवा रिंग आहे ही आपली तयार झालेली आहे. आता आपण धागा फक्त अजून 1-2 मण्यांमधनं फिरवून घेऊयात आणि व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे ही रिंग व्यवस्थित घट्ट बसणार आहे. आता मी इथे गाठ मारून घेते आणि मग आपण इथे बटन कसं लावायचं हे बघूया. आता आपल्याला या पर्सला हे बटन लावायचं आहे. बटन म्हणून मी हा 8 नंबरचा जरा वेगळा असा मणी घेतलेला आहे. तुमच्याकडे असा मणी नसेल तर तुम्ही साधा मणी घेतला तरीही चालेल. आता हा मणी कुठे लावायचा एक्झॅक्टली हे व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. आता ही जी आपली लाईन आहे या लाईन मधला 1, 2, 3, 4 आणि 5 5व्या राऊंडच्या इथे खाली 1, 2, 3, 4 चौथ्या मण्यातनं 4 नंबरच्या राऊंडमधनं या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ओके, परत एकदा सांगते, 1, 2, 3, 4, 5 5व्या राऊंडच्या इथे खाली 1, 2, 3, 4 चौथ्या राऊंडचा हा जो कॉर्नरचा मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला हा जो मणी आहे मोठा हा मणी घालून घ्यायचा आहे आणि त्याच्याच शेजारी म्हणजे हा मणी घातल्यानंतर एक्झॅक्टली त्याच्याच लाईनमध्ये पॅरेलल लाईनमध्ये जो मणी आहे त्यातनं खालच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. धागा व्यवस्थित घट्ट ओढला की अजून 4-5 मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात, म्हणजे हा जो आपला मणी आहे तो अगदी घट्ट बसेल आणि तुटणार नाही. कुठलीही हालचाल आपण जरी याची केली तरी हा मणी हल्ला नाही पाहिजे किंवा तुटला नाही पाहिजे. अशा प्रकारे मी इथे हा मणी व्यवस्थित घालून घेतलेला आहे. आता इथे आपण एक गाठ मारून घेऊयात. आणि गाठ मारल्यानंतर धागा असा कट करून घ्यायचा आहे. आता हा मणी आपला इथे व्यवस्थित बसलेला आहे. पर्स बंद करताना हे जे आपण बनवलेलं आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये अडकवायचं, म्हणजे ही आपली पर्स इथे व्यवस्थित बंद झालेली आहे. अशा प्रकारे पर्स बंद करायची. पर्स उघडताना हे फक्त असं उघडायचं आहे आणि ही पर्स आपली ओपन झाली. तर तुम्हाला हीच पर्स मोठी हवी असेल तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलंय मी 9x13 केलं तेच तुम्ही वाढवत जायचं आहे. तुमचा मोबाईल मावेल एवढी पर्स सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा हा आपला कॉईन पर्सचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.